नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मेरिडियन मॅस्टिक सेक्टर 27 सी वूड नवी मुंबई इथे राहणाऱ्या रेखा विनय वाणी या वहिनींना भेटून आजच्या भागात काय घडणार ते बघणार आहोत. नवी मुंबईत आपण आलेले आहोत आणि सी वूड परिसरातली ही बिल्डिंग. चला भेटूया आणि सुरुवात करूया आजच्या गप्पात. घ्या उखाणा. सोन्याच्या ताटात चांदीची वाटी. विनय रावांचं नाव घेते होम मिनिस्टर साठी. अरे वा, द्या ओळख करून. हे माझे मिस्टर विनय वाणी, माझी आई, हे वडील. नमस्कार. ती मोठी नणंद. नमस्कार. ही छोटी नणंद, ती भाची. आणि ही माझी मावशी. अरे, हे भाची आणि हा माझा मुलगा विराज. अरे वा, छान. सुरुवात करूया आजच्या गप्पात. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? माझं वाशीतच बालपण. वाशीत? वाशीत सेक्टर 9 वाशीतला जन्म आणि वाशीतच सगळं. नंतर नेरूळला. खूप लांब. तुमचं बालपण? माझं पण वाशीतलं आहे. आम्ही दोघं एका बाजूला कंपाऊंड मधले. एकाच कंपाऊंड? नाही, बाजूबाजूच्या कंपाऊंड. समोरच्या कंपाऊंड. कुठे? वाशी सेक्टर 9 मध्ये. आवडीचा दिसतोय सेक्टर. शाळा कुठली? शाळा नवी मुंबई हायस्कूल वाशी. तुमची? माझी पण नवी मुंबई हायस्कूल. एकाच वर्गात होता? नाही, शाळेत ओळख नव्हती. शाळेत आमच्या एका कॉमन फ्रेंड तर्फे आमची ओळख झाली. पुढचंच बोलताय. घरी कोण कोण होतं? घरी माझे आई वडील, बहीण आणि. काय करायचे आई बाबा? आई नोकरी करायची, वडिलांचं कमर्शियल आर्टिस्ट आहेत, तर ते घरीच हे करायचे. आणि तुमचे आई बाबा? माझे वडील नाही आहेत आणि आई बॉम्बे पटर्सला आहे कामाला. अच्छा, मग त्या सगळं आईनेच? आईनेच सगळं. कोण कोण होता घरी? 3 बहिणी होत्या मला. मी मोठी बहीण आणि अजून 2 छोट्या बहिणी आणि मी. आता माहेरी कोण कोण असतं? आता माहेरी आई वडील, बहिणीचं पण लग्न. माहेरचं नाव? रेखा गजानन माणगावकर. माणगावकर. पण तुम्ही अगदी सेक्टर 9 मध्येच होता का? हा, हो हो. आता काय करता? आता मी घरीच आहे, हाऊसवाईफ. आणि आपण? मी आता मी पुण्याला असतो. पुण्याला माझी फॅक्टरी आहे, त्या इथं काम करतो. कसली? ऑइल मॅन्युफॅक्चरिंगची आहे. अरे वा, तिथे असतो मी. अपडाऊन करत राहतो. रोज जाता? नाही, रोज नाही, तरी 3-4 महिन्यांनी इथे असतो. मग 3-4 महिने. आणि तिकडे गाव जवळ आहे ना माझं आणि मग ही आई बरोबर राहते. कुठलं गाव? माझं जुन्नर गाव आहे. शाळेत असताना तुम्ही कसे होते? शाळेत असताना मस्ती करत होतो मी. थोडंफार मस्ती करायची. मग आई बाबा ओरडायचे? आई बाबा तर मला पकडून पकडून मारत होते. नाही हो, वाटत नाही. नंतर जसं जसं मोठं झालो तसं शांत 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 झालो. मी लग्नानंतर शांतच झालो. लग्नानंतर खूप शांत झालो. काय असं काय आहे? थोडंफार होतं ना लग्नानंतर शांत. तिची बडबड जास्त म्हणून मी शांत झालो. त्याच्यामुळे ते शांत आहे. पण मला सांगा, सेक्टर 9 मधल्या तुम्ही? सेक्टर 9 मधले ते? मग कशी झाली ओळख? आमची कॉमन फ्रेंड होती, त्यांची आणि माझी एकच होती. तर तिच्यावर मी फिरत होते, तर ह्यांनी मला बघितलं आणि मग त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर मागितला. तिने काय खरं झालं? नाही, ते आमची कॉमन फ्रेंड आणि हे आमच्या कंपाऊंड मधूनच असे फेरी बिरी मारायचे मार्केट विर्केटला जायला सारखे. आणि मी मित्राबरोबर बसलेलो असायचो तिकडे असंच आपल्या गप्पा मारत. तर तिला बघितलं मी भरपूर. नंतर ती माझी कॉमन फ्रेंड होती, ती माझ्याशी गप्पा मारायची. ही काय माझ्याशी मारायची नाही गप्पा. तर तिला मी बोललो हिचा नंबर दे मला जरा. अरे, फोन नंबर दे. तर फोन नंबर ती काय देईना झाली मला. मग मी बोललो आता असं कसं निघणार नाही. तर मग तिच्या घराखालून मी सारखा असा फेऱ्या मारत. कोणाच्या? हिच्या घराखालून. ही सेकंड फ्लोअरला राहायची ना. आणि तर मी ग्राउंड फ्लोअरला राहायचो. तर मी असं खालून खालून मित्राला सारखा घेऊन तिच्या घराखाली. आणि मग ही गॅलरीत आली तर मग मुद्दाहून असं उभं राहायचं तिथे बघत तिला. मग हळूहळू तिची ओळख झाली. मला माहिती होतं तुमच्यासाठी उभे राहतो. माहिती होतं कसं काय? कारण मला मैत्रिणीने सांगितलं की तो तुझा नंबर मागतोय, पण तुला विचारल्याशिवाय मी देऊ नाही शकत. बरोबर आहे. मग दिलाच नाही दिला तिने. मग मी माझ्या मित्राकडून नंबर तिला काढला आणि मग माझ्याशीच कॉन्टॅक्ट केला की मला नंबर मिळाला तुझा, तर तू मी तुला कॉल केला तर चालेल का? तर मी हो म्हटलं. आणि मग फोनवर गप्पा मारता मारता मग फ्रेंडशिप झाली. मग त्यांनी एक दिवशी असं लग्नासाठीच विचारलं. काय? कुठे? इथेच आम्ही मिनी शिशोर म्हणून आहे सेक्टर 9 आमच्या इथे.
तर तिथे विचारलं काय डिअरिंग आहे त्याचं का डायरेक्ट लग्नाचं का विचारलं मग आता बाकीचं ह्याच्यात विचारलं असं मैत्रीण मग ते खूप टाइमपास झाला असता मी बोललो डायरेक्ट लग्नाचं विचारून घ्या म्हणजे होकार लगेच आहे मग मग अजून तिच्या आईन ती बोली मला घरी विचारायला लागेल त्याच्या आधी आम्ही भरपूर मला वाटतं 3-4 वर्ष मित्रमैत्रिणीच होतो आणि काय असतं मला माहित नाही म्हणजे होतं अट्रॅक्शन पण असं वाटत होतं की आई विरोध करेल वगैरे किंवा त्याच्या सासूबाई माझा विरोध करतील पण असं काही झालं नाही मग शेवटी आम्ही ठरवलं का नाही लग्न तिची आणि कास्ट वेगळी होती तिला मायाबद्दल मी कोकणी मालवणी आहे आणि मी जुन्नर साहेब तर आम्हाला असं वाटलं की विरोध वगैरे होईल पण काहीच नाही झालं माझ्या आईने पण सांगितलं तुला करायचं आहे ना तर ठीक आहे पण तुमचं अफेअर किती दिवस होतं आम्ही 5 वर्ष अफेअर 5 वर्ष होतं घरी माहित नाही घरी आईला थोडा डाऊट आलेला पण आई बोलली डाऊट कसा मी सारखी बाहेर फिरायची आणि त्याचा सारखे फोन यायचे तर मग मी आईला सांगायची काय नाही मित्र आहे पण आईला थोडा डाऊट आलेला आई बोलली की तू स्वतःहून सांगशील तेव्हा मला म्हणजे विश्वास होईल का आहे म्हणजे खरंच काय तुम्ही डायरेक्ट प्रपोज केलं तेव्हा तुम्हाला टेन्शन ना आलं टेन्शन होतं ना भरपूर मी त्या दिवशी मला वाटतं तिला घेऊन गेलो होतो असंच फिरायला बाईकवर घेऊन गेलो होतो पहिले तर ती बाईकवर कधी बसायची नाही ती बोलते चालतच फिर चालत फिर मला तर तिने मला वाटतं वाशी अख्खी चालतच फिरवली एकदम कसं त्याच्या मागे बसणार नाही बरोबर ते मागे लागले तरी आपण मागे नाही बसायचं माझ्या फिरायचं असेल तर चालतच फिरायचं चालतच फिरवली त्यांनी मी बोललो आता पाय दमायला लागले मी बोललो थोडस एक राऊंड टर्न मार काय भीती नाही वाटणार पडणार नाही तू मग ती बसली त्याच्यावर आणि बसली नंतर तिला मी आमच्या इथे शिशोर म्हणून तिथे घेऊन गेलो तिथे घेऊन गेलो मग तिने मेहंदी काढली होती हाताला मला वाटतं त्यावेळेला आठवत आहे मेहंदी काढली होती हाताला तर ते हात बीत असा पकडला आणि मग त्यावेळेला बोललो मला बघ कसा 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 असा तिने मेहंदी काढली होती तर मी बोललो छान आहे मेहंदी असा आणि मग प्रपोज केला तिला तिला बोललो मला तुझ्याशी लग्न करायचं आहे तर तुझा होकार आहे की नाही मला सांग बापरे मी म्हटलं ठीक आहे मी आईला विचारते जर आई हो बोलली तर करूया नाही तर मग आपण फ्रेंडशिप आईला विचारलं आईला विचारलं लगेच नाही 1-2 दिवसांनी विचारलं मग काय सिच्युएशन आई बोलली ठीक आहे तुला करायचं तर बघ पण ऍडजस्टमेंट थोडी करावी लागते लव्ह मॅरेज वगैरे केल्यावर तर मी म्हटलं चालेल तो पण मला सांभाळून घ्यायला तयार आहे आईने त्याला सांगितलं पण तुम्ही यांच्या आईना भेटायला गेले होते हा तो घरी यायचा तिच्या घरी यायचो सगळ्या सणावेनाला तिच्या घरी जाऊन बसायचो तर त्यांना वाटू नको की आम्ही डायरेक्ट असे कपल आहोत तर ते आम्ही डायरेक्ट जाऊन तिच्या घरी बसायचो दिसायचो तिच्या आईला काही एवढा शक नाही आला एक दिवशी काय झालं होतं आम्ही रात्री लेट झालो होतो थोडं मुव्हीला गेलो होतो तर रात्रीचे 11 वाजले तर त्यामुळे तिच्या आईला थोडं डाऊट आला की ह्यांचं काहीतरी चाललंय नक्कीच 11 वाजेपर्यंत काय असंच गंमत मग 11 वाजता आलो म्हणून तिच्या आईने तिला ओरडलं मला वाटतं पण ओरडले 2 दिवसांनी मी स्वतःहूनच सांगितलं की मी अशी जाते तर त्याच्या आईला पण माहिती आणि मी त्यांच्या घरी पण जायची बहिणींना वगैरे भेटायची तर मग त्याच्या आईला पण थोडा डाऊट आलेला मग दोघांनी भेटून मग हे केलं करायचं लग्न आणि असं सांगूनच टाकलं मग रिलेटिव्हला पण सांगून टाकलं आम्ही का आहे म्हणून आता करायचं मग 5 वर्ष फिरलो त्याच्यानंतर लग्न 5 वर्ष फिरले सांगितल्यानंतर 5 वर्ष आमचं चालू होतं पण लग्न ठरल्यावर जशी डेट आली ना फिक्स तसं पण आम्ही फिरतच होतो आम्ही तसं अष्टविनायक इष्टविनायक सगळं करून आलो मित्राचे माझे ग्रुप होते असे तर त्यांच्यावर हिला घेऊन गेलो होतो मैत्रिणी करून घेतले हा चांगला चांगला फिरवेल मग तेवढं फिरत होतं त्यामुळे आईला थोडा विश्वास आला की चांगला आहे मुलगा वगैरे आई बोलली करून देतो आता किती वर्ष झाले आता 22 तारखेला आम्हाला 7 वर्ष होती 7 वर्ष 5 वर्ष अफेअर आणि 7 वर्ष म्हणजे जवळजवळ 12 वर्षाची ओळख आहे बरोबर कसा आहे हो काय बदलला आहे तापट आहे पण खूप तापट आहे तेव्हा माहिती नव्हतं नाही तेव्हा नव्हते अजिबात तेव्हा सगळं प्रेमानी गोडी बोलायचं ठीक आहे तुला हे पाहिजे तर ठीक आहे असं म्हणजे जे असतं ना प्रेमासाठी तुझ्यासाठी मी काही करेन पण आता थोडा तापट आहे पण ते ठीक आहे कामामुळे त्यांचा काय असं का बदल कामामुळे थोडा तापट कामामुळे नाही पण हे असं त्यांच्या बाबतीत आणखीन 7 वर्ष थांबले असतं तर तसेच वागला असतं नाही नाही असं नसं झालं ते आजच्या कामाचा थोडा लोड वाढला म्हणून होतो लगेच शांत पण तो जो क्षण असतो तो असं वाटतं की नाही थोडं शांत राहा शांततेने पण बोलता येतं बाकी त्याच्यात काही काय कौतुक आहे बघताय असे बघताय बोलते सहज बोल बोल बाकी काही त्याच्यात आता यांच्या बाबतीत काही बदल झाला नाही तिच्या बाबतीत काही बदल नाही झाला फक्त बडबड जास्त झाली तिला कसं वेळ नाही जात घरी बसून ना तर ती मग मी आलो की पूर्ण जी हिस्ट्री असते सकाळपासून ती माझ्याकडे काढून टाकते असं काढते बरोबरच
मग ती मला ते कामाच्या टेन्शन मुळे ते ऐकवत नाही, मग ती मला बघत राहते आणि मी टीव्ही बघत राहतो, ती बडबड करत राहते. तुम्ही कामाच्या टेन्शन मध्ये ते असतात म्हणून ते टीव्ही बघतात. तुम्ही टीव्हीच्या समोरच बसा आणि त्याला सांगा ना उद्यापासून ट्राय कर. व्हेरी गुड. आता बघूया पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार वहिनींना. हे टॅग 8 वस्तूंवर ठेवा. आता 1 रुपया कुठेतरी आहे तो मिळाला पाहिजे. त्यासाठी 4 संधी आहेत. सगळे मदत करू शकतात पण संधी 4च. आणि 1 रुपया मिळाला तर जेवढे पैसे जमा होणार ते सगळे आणि त्या 4 वस्तू तुम्हाला मिळणार. बघूया. पाच रुपये. 3 संधी शिल्लक आहे. कप बशी बदलायचंय नक्की? नाही. अभिनंदन. 1 रुपये घ्या. 1 झालं थांब असून तुमचंच आहे, तुमचंच आहे. बरं आता या 2 वस्तू झालेल्या आहेत. आणखी 2 वस्तू पाहिजे त्या घेऊ शकता. चला, कुकर घेतलेला आहे 10 रुपये. म्हणजे आतापर्यंत 16 रुपये जमा झाले. आता अजून 1 वस्तू घेऊ शकता. मिक्सर किंवा 2000. 2016 रुपये आणि या 4 वस्तू वहिनींना मिळाल्या. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. यांची प्रेमकथा ऐकली आपण. आता तुम्ही बोलायचं. जेव्हा आम्हाला त्यांच्याबद्दल कळलं असा इतका काही विरोध नव्हता आमच्याकडे, पण तरी पण त्याला म्हटलं होतं आम्ही की जे काय असेल ते तुझं तू नीट बघ आणि कर आणि नंतर आम्हाला कंप्लेंट नको आहेत. पण त्याप्रमाणे ती चांगलीच आहे असं तिने आतापर्यंत तरी आम्हाला काही कंप्लेंटसाठी असं काही दिलेलं नाही आहे. त्या आम्हाला बाहेर फिरत असताना थोडीशी कुणकुण होती घरामध्ये की म्हणजे काहीतरी असणार म्हणून. पण मग तिला मग नंतर संशय आल्यानंतर तिला विचारलं की काही आहे का म्हणून, तर तेव्हा तिने सांगितलं हो आहे म्हणून. मग म्हटलं आम्ही मुलगा फक्त बघितला चांगला आहे तो आणि घरची सगळी माणसं खूप चांगली आहेत आणि मेन म्हणजे सासू खूप चांगली आहे. हो का? त्याच्यामुळे त्यांची काय इच्छा होती की मी होम मिनिस्टरमध्ये यावं, पण आत्ता परवाच त्या मला बोलल्या का तू नाव दे म्हणून. कुठे आल्यावर बघतील. जी तुम्हाला त्यांनी स्टोरी जी सांगली ती आज मला कळली. हे फक्त आईला माहिती होतं, मला काही माहिती नव्हतं. पण त्यांचा पण तसा विरोध नव्हता, पण आईने बघितलं मग त्याच्यामुळे त्यांनी हे केलं का ठीक आहे. दोघांचं लग्न जमलं आणि दोघंही म्हणजे दोघांचे स्वभाव पण जुळले तेव्हा आनंद झाला आणि आता दोघंही सुखात आहेत त्याबद्दल आनंद वाटतो. रेखाताई माझी आत्ते बहीण आहे, पण मला सख्खी बहीण आहे, पण ती मला एक सख्खी बहीणसारखीच आहे आणि आमचा दोघींचा स्वभाव खूप सारखा आहे. आम्ही जास्त कोणाशी बोलत नाही, पण जेव्हा ती माझ्या घरी येते आम्ही मग आम्हाला कोणी नको असतं. आम्हाला एकमेकींचीच कंपनी खूप आवडते. आणि विनय जिजू म्हणजे मी त्याला जिजू बोलतच नाही, मी विनयच बोलते कारण तो एवढा असं क्लोज फ्रेंडसारखा आहे. त्यांचं लग्न जमायच्या आधीच ती मला त्या घरी घेऊन गेलेली कारण त्याच्या घरी कुत्रा होता आणि तिला माहिती आहे की मला कुत्रे खूप आवडतात. तर मला इम्प्रेस करायला की घरच्यांना एकेकाला इम्प्रेस करण्यासाठी तुम्हाला घरी घेऊन गेला. मग तिकडे खेळ वगैरे आणि खूप तो चांगला म्हणजे दोघे एकदम कूल कपल आहेत. मी रेखाची मामी. दोघं जण खूप छान आहेत. रेखाचा स्वभाव तर खूप छान आहे आणि तसाच तिला नवरा मिळालेला आहे. मी रेखाची धाकटी मावशी आहे. जेव्हा दोघां म्हणजे जमलं त्यांचं तेव्हा मला पण जरा धक्का बसला. म्हटलं अगं रेखा काय होईल ना नीट पुढे, तू जातेस पाऊल पुढे टाकतेस. नाही ना मावशी तू काय काळजी करू नकोस. आणि नंतर मग विनय जेव्हा भेटला आणि त्याचा स्वभाव आणि सगळं आम्ही बघितलं, तिने नंदांची वगैरे पण ओळख करून दिली, मग फार बरं वाटलं. म्हटलं चला ह्या घरात ही नांदेल व्यवस्थित सुखात राहील. मी विनय सरांबरोबर जॉबला होतो आणि त्याचबरोबर मी त्यांचा म्हणजे त्यांचं जमलं आणि मला एक बहीण भेटली. म्हणजे दोघांचा मला भाऊ नाहीये पण तुम्हाला भावापेक्षा खूप जास्त खूप मदत करतो. मला दोघांच्या याला लग्नात पण म्हणजे मला एक असं वाटलं की म्हणजे मोठी बहीण सारखी जबाबदारी एक आली मला की म्हणजे मोठी बहीण आहे आणि असं करून परत एक भाचा आला त्याबद्दल म्हणजे दोघांचं खूप चांगलं झालेलं आहे. अरे वा, बद्दल आपण छान. त्या गप्पा सुरू असताना
आता या ठिकाणी मला तुम्हाला विचारायचं आहे की क्षमा मागायची असेल आज तर कोणाची मागणार आणि धन्यवाद द्यायचे असतील तर कोणाला देणार? धन्यवाद मी आई वडील आणि माझ्या रिलेटिव्हला देईन, कारण त्यांनी मला परमिशन दिली लग्नासाठी. आणि क्षमा मागायची ते माझी मोठी बहीण आली नाही आहे, तर ती मला म्हणजे खूप हे करते का तुझ्यात खूप पोटेन्शियल आहे, कारण मी खूप क्रिएटिव्ह वगैरे कोर्स वगैरे केले आहेत. तर तिचं असं म्हणणं आहे की तू बिझी राहा आणि कर काहीतरी, तर तिचं मी ऐकत नाही आहे, पण असं वाटतं की आता तिचं ऐकावं, तर तिची मी क्षमा मागते फक्त. तुम्ही थँक्स बोलणार तर मी माझ्या आईलाच, बाकी आणि बहिणींना, बाकी त्यांनीच मला वाढवलं जसं काही केलं आहे ते आत्तापर्यंत ते झालं आहे ते. आणि सॉरी म्हणण्यासारखं तसं काही मी करत नाही चुकीचं. सॉरी बोलण्यासारखं मी काय केलं नाही, आणि जे केलं ते चांगल्यासाठी केलं. पण आता त्यांची थोडीशी धावपळ आपण बघणार आहोत. एक अक्षर देणार, त्या अक्षरावरून किती वस्तू घेऊन येत आहेत बघूया. वेळ आहे 2 मिनिटाची. 5 वस्तू आणल्या तर पहिलं बक्षीस, 7 वस्तू आणल्या तर दुसरं बक्षीस, आणि 11 वस्तू आणल्या 2 मिनिटामध्ये तर तिसरं बक्षीस. आणि अक्षर आहे च. वेळ सुरू झाली, तुम्ही इथेच थांबा. चाळणी, चाळणी आण. 5. चहा पावडर, एक 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 घेऊन ये. चाळणी. 10. चहा पावडर आण, चहा पावडर. फ्रीज मध्ये चावी. 1 वस्तू. खिशात चावी आहे का? चावी नाही आता खिशात. चादर आणि चादर. चॉकलेट फ्रीज मध्ये. चार्जर आणि चार्जर. चार्जर, चार्जर. चष्मा, चष्मा, चष्मा. चादर खेचून आण, खेचून आण चादर. 1 मिनिट पूर्ण झालं, 1 मिनिट राहिलेलं आहे. चादर, चॉकलेट फ्रीज मध्ये आहे. फ्रीज मध्ये चॉकलेट आहे. चावी आणि चिमटा आहे. विनय पापड भाजायचा किचन मध्ये. ये जाऊ दे. चमचे तिकडे चिमटा आहे बघ. 30 सेकंद राहिलेली आहेत. वॉर्ड्रॉप मध्ये पिशवीत चिवडा आहे. विना ये चिवडा, इकडे चिवडा. या पिशवीत चिवडा आहे. इवा इथे खाली खाली. बरं सांगा काय काय आणलं. चादर 1, चिवडा 2, चड्डी 3, चष्मा 4, तो लावा आधी 4, चावी 5, चार्जर 6, चाकू 7, चैन 8, चमचा 9, चहापत्ती 10. झी मराठीकडून 5 वस्तू आणल्या म्हणून हे पहिलं बक्षीस तुम्हाला. धन्यवाद. 7 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून हे दुसरं बक्षीस पण तुम्हाला. आणि 11 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून ही तिसरी भेटवस्तू. नमस्कार, नमस्कार. घरात भरपूर आरसे आहेत, त्यामुळे कुठेही बघितलं तरी तुम्ही दिसताय. बरं, आता मला सांगा तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. पहिले तर एक त्यांनी चिडचिडेपणा कमी करावा. होणार आहे का? नाही, ते कामाच्या ह्याच्यानुसार. पूर्वी कसं होता हो कमी? तेव्हा काम नव्हतं ना, कॉलेज लाईफ होती. दुसरी अपेक्षा. दुसरं त्यांनी फॅमिलीला, म्हणजे आता तो 2-3 महिन्यांनी येतो, तर जास्तीत जास्त वेळ आम्हाला द्यावा. तो मित्रांनाच जास्त देतो. काय आता कामानिमित्त ते तर जमत नाही आहे, त्यामुळे खरी द्यायचा प्रयत्न करेल. ओके. तिसरी. तिसरं जसं लग्नाआधी प्रेम करत होता त्याच्यापेक्षा जास्त करावं. कोणावर? माझ्यावर. हा, मग ते आता मोजमाप करायला लागेल किती जास्त करत होता. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. माझ्या काय ती जशी आहे तशीच राहावी, बाकी काही प्रॉब्लेम नाही तिच्या. पण तरी अपेक्षा. अपेक्षा म्हणजे काय, तिने घर नीट सांभाळावं बस, बाकी एकच अपेक्षा आहे. बाकी काय? बाईक आहे, काही नाही. बाकी एकदम आनंदी आहे. आनंदी आहे. खुश आहात? खुश. समाधानी आहे? समाधानी आहे. अरे वा, तृप्त आहे. एकदम तृप्त आहे. जे काही बोलणं आहे तेच स्वतःच्या आवाजातनं वाढत आहे. वहिनींचं बोलणं ऐकण्यातच त्यांचा वेळ जातो. पण तुम्हाला शुभेच्छा देतो. खूप शुभेच्छा.
तुम्हालाही शुभेच्छा. आणि आई कुठे नैनिताल आल्यानंतर आमचा नमस्कार. इकडे त्यांना म्हणावं की तुम्ही तिकडे थंडीत गेला होता पण इकडे सुद्धा गारवा आला होता तर त्यांनाही नमस्कार. सगळ्यांना शुभेच्छा आणि शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि सेंको गोल्ड अँड डायमंड्सच्या तर्फे वहिनींना मिळत आहे ही सोन्याची नळ. धन्यवाद. सेंको गोल्ड अँड डायमंड्स क्राफ्टमनशिप फॉर यू 80 वर्षाची कारागिरी. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. होम मिनिस्टरचा हा भाग इथे संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.